मूर्तिजापूर मतदारसंघातील भाजपा उमेदवार आमदार हरीश पिंपळे यांनी पालकमंत्री डॉ रणजित पाटील यांच्यावर वैयक्तिक टीका करताना केलेल्या अपमानजनक वक्तव्याचा सकल मराठा समाजाच्या बॅनरखाली एकत्र येत मराठा समाज बांधवांनी आज तीव्र शब्दात निषेध करून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्यात व पिंपळेंना गावबंदी करण्याचा निर्णय घेतलाय. येथील तिडके नगरातील श्रीराम मंदिरात आज संध्याकाळी झालेल्या निषेध सभेत अकोल्याच्या मनीष मोहोड, पंकज जायले, मंगेश काळे, दिलीप बोचे, आशिष पवित्रकार, किशोर मानकर यांच्यासह या तालुक्यातील व बारशी टाकळी तालुक्यातील शेकडो समाज बांधव उपस्थित होते. पिंपळे यांच्या वादग्रस्त वक्तव्याची व्हिडिओ क्लिप सर्वत्र व्हायरल झाली असून संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज तसेच वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या डॉक्टर मंडळींच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे मराठा समाजाच्या भावनांचा उद्रेक होऊन एखादा अनुचित प्रकार घडू नये म्हणून त्यांच्या विरुद्ध तात्काळ कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन आज जिल्हा पोलीस अधीक्षकांना डॉक्टर पुरुषोत्तम तायडे, पंकज जायले, डॉक्टर संजय धोत्रे, पवन महल्ले, डॉक्टर अशोक ओळंबे, मंगेश काळे व इतरांनी दिले. मूर्तिजापूर येथे सकल मराठा समाजाच्या वतीने आज जी बैठक घेण्यात आली आहे. काल विद्यमान आमदार भारतीय जनता पार्टीचे हरीश पिंपळे यांनी समाजाच्या बाबतीत द्वेष निर्माण करण्याचं काम केलं. एकाच पक्षाचे नेते, एकाच पक्षाचे आमदार, एकाच पक्षाचा पालकमंत्री हे पक्षापुरतं ठीक होतं, पक्षांतर्गत बाब ठीक होती, परंतु सकल मराठा समाजाची जी DNA त्यांनी पद्धत वापरली हा जो प्रकार आहे हा समाजाच्या दृष्टीने फार निंदनीय आहे. त्यांनी हा प्रकार करायला नव्हता पाहिजे. याकरता आज मूर्तिजापूर येथे आम्ही सकल मराठाच्या वतीने या गोष्टीचा निषेध करतो व संबंधित उमेदवारास गावबंदी करण्याचा सकल मराठा समाजाने सर्वानुमते निर्णय घेतला आहे. आणि उद्या 4 बार्शी टाकळी येथे पुढील सभेचे नियोजन करण्यात आलेले आहे. तेथे सुद्धा सकल मराठा समाजाच्या सर्व आमच्या सहकाऱ्यांनी उपस्थित राहावं. तेथे आम्ही आणखीन निर्णय घेऊ व पुढील काय करायचं याबाबतचा निर्णय लवकरच आपणास कळू. धन्यवाद. मतदानासंदर्भात सकल मराठा समाजाचा निर्णय हा आम्ही प्रत्येक मतदाराचा अधिकार हा मतदारालाच आहे. तो मतदाराचा अधिकार सकल मराठा कोणावर लादणार नाही आहे, समाजाच्या कोण्या व्यक्तीवर आम्ही लादणार नाही आहे. ज्याला ज्याला मतदान करायचं आहे त्यांनी करावं, परंतु संबंधित उमेदवाराच्या बाबतीत सकल मराठाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने, नागरिकाने, माणसाने, बाईने, लहान मुलाने निषेध नोंदवावा एवढंच आम्ही सकल मराठा समाजाच्या वतीने कळवतो.